नमस्कार मी मनाली मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर मुंबईमध्ये यावं आणि मुंबईमध्ये माझं स्वतःचं एक अलिशान घर असावं असं आसा माझं नाही तमाम नागरिकांचं कि मुंबईकरांचं किंवा मुंबईमधनं बाहेर राहणाऱ्या लोकांचं स्वप्न असतं पण हे स्वप्न पूर्ण कसं करायचं घर घ्यायचं तर ते कुठे घ्यायचं ते कसं असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आपला बजेट घराची किंमत ही किती असावी मला परवडणारी आहे की नाही मग त्यातनं तोडगा कसा काढायचा या सगळ्यावर आज आपण बोलणार आहोत आणि म्हणून टॉक मध्ये आज आपल्यासोबत आहेत प्रॉपरायटर बसवराज विभूते आपलं मध्ये स्वागत आहे आणि no, एकूणच बसवराज विभूते यांचा जो प्रवास आहे हा वीस वर्षांचा प्रवास आहे नवी मुंबईमध्ये त्यांनी त्यांची जी संस्था आहे प्रॉपरायटर ट्रस्ट जी आहे ती त्यांनी स्थापन केलेली आहे त्याचं नावच आहे श्री स्वामी समर्थ या प्रॉपरायटर ट्रस्टतर्फे ते त्यांचं कार्यरत करत असतात वीस वर्षांचा त्यांचा हा संपूर्ण अनुभव आज या टॉकटाईममध्ये आपण उलगडण्याचा प्रयत्न करूयात आणि तुमच्या मनातले प्रश्न थेट त्यांना विचारूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवी मुंबई खर तर नवी मुंबईकडे एक आकर्षण म्हणून सगळेजण पाहत आले होते आ, नवी मुंबईचं नाव घेतलं जातं कारण एक आधुनिक सिटी म्हणून म्हटलं जातं या नवी मुंबईमध्ये आपण घर घेताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत कारण तुमचा जो अनुभव आज आहे तो आमच्या प्रेक्षकांना आज काय सांगणार नवी मुंबई बद्दल प्रत्येकाची एक हौस असते की नवी मुंबई बद्दल माहिती घेणं किंवा जगातलं कोणती सिटी नवी मुंबई मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण जगात हे सगळं नवी मुंबईला मुंबईला आर्थिक राजधानी समजत जातात त्याच्या अनुषंगाने नवी मुंबई बनलेली आहे नवी मुंबईमध्ये जे डेव्हलपमेंट बघितले मुंबईवर जे वजन आहे पब्लिकचं जे लोकसंख्याचा त्याच्या अनुषंगाने ते नवी मुंबईचं नवीन सिटी डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने जे डेव्हलपमेंट आहेत जसं की एअरपोर्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मेन महत्त्वाचं कोणतीही सिटी बनण्यासाठी पाणी लाईट हे महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर शाळा कॉलेज एज्युकेशनच्या बाबतीत जे नवी मुंबई आहे तुम्ही एज्युकेशन बघितलं सगळे शाळा कॉलेज जे आहे ते नवी मुंबईमध्ये प्रत्येक शाळे आहेत नवी मुंबईमध्ये अगदी बरोबर आहे नवी मुंबईमध्ये जर गुंतवणूक करायची झाली तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो माझं बजेट ते कोलमडता कामाने मग ते कसं आपण मॅनेज करणार नाही प नवी मुंबईमध्ये एखादी माणूस प्रॉपर्टी घेण्यासाठी येतो की ते अगोदर सर्वात अगोदर आपलं समजलं की आपलं बजेट काय तर बजेटच्यानुसार नवी मुंबईत प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळे रेट्स आहेत अगर त्या रेटच्या अनुषंगाने बघितलं की लॉंग टाईमसाठी अगर कोण प्रॉपर्टी घेत असेल इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ते उलवेसाठी बेटर उलवे आहे खारघर आहेत कळंबोली आहे त्याच्यानंतर पनवेल आहे रसायनी आहे कर्जत आहे खोपोली आहे ते ते नंतर तुम्हाला एक एक प्रोजेक्टच्या बाबतीत मी तुम्हाला समजावते की वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत तेच मी आता त्याच मुद्द्याकडे खरं येणार होते म्हणजे इतके सारे प्रोजेक्ट्स सा आहेत आज सगळीकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहेत घर घेताना ना एक थोडी भीती पण असते की हे प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार सांगताना जरी त्यांनी सांगितलं दोन हजार वीस पण ते मिळेलच याची गॅरंटी नसते मग अशा वेळेला तुम्ही काय करता ज्यावेळेस आपण घर घेत असताना ना सर्वात प्रथम एक चांगलं कन्सल्टंट नेमणं जरुरी आहे <laughs> कारण की त्याचं कारण असं आहे की कोणताही डेव्हलपर आज तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये प्रत्येक बिल्डर आपापल्या हिशोबाने कामं करत असतात त्याच्यामध्ये किती चांगले आणि किती फ्रॉड आहे त्याच्या फ्रॉडचं प्रमाण पण जास्ती आहे <laughs> तो कोण तुम्हाला सांगणार आहे कन्सल्टंट सांगणार कोणत्याही कामासाठी आपण कन्सल्टंट का अपॉइंट करतो एखादी मुलाला शाळेत टाकण्यासाठी व कोणत्या कॉलेजमध्ये कोणतं एज्युकेशन द्यायचं आहे का काय करणार आहे डेव्हलपमेंट त्याच्या हिशोबाने कन्सल्टंट यूज करतो ते कन्सल्टंट असणार त्या तासा बिल्डरबद्दल तुम्हाला माहिती देतो की हा बिल्डर मार्केटमध्ये रिपोर्टेड आहे का नाही आहे आणि घेण्यासाठी आपल्याला आपल्या बजेटनुसार कमी वेळामध्ये चांगली प्रॉपर्टी कसं भेटू शकते ह्याच्या अनुषंगाने त्या कस्टमरला आपण समजू शकतो तुमच्याकडे आज वीस वर्षामध्ये इतके कस्टमर्स आलेले असतील इतक्या कस्टमर्सना तुम्ही ग्राहकांना खरं तर त्यांचं स्वप्न पूर्ण करून दिलेलं असणार तर यातनं त्यांच्या प्रामुख्याने ज्या एक मागण्या असतात त्या तुम्हाला काय जाणवल्या Uh, आज वीस वर्षाच्या ह्याच्यामधून लोकांचं पहिले तर महत्त्वाचं भरोसा असतो स्ट्रेंथ जेव्हा म्हणतो आपला ट्रस्ट विश्वास महत्त्वाचा आहे विश्वास प्रत्येक माणूस समजतो की बाबा मला घर घ्यायचं आहे परंतु कन्फ्यूज असतो की ते आयुष्याची पुंजी म्हणजे जो यंग जनरेशन असते त्याचे आयुष्यात जे सुरुवात असते कमाव करण्याची ते घर घेण्याची अपेक्षा असते ते फिरून फिरून त्यांना असं वाटतं की आपल्याला आपल्या बजेटमध्ये आवाक्यामध्ये आपल्याला घर भेटत नाही आहे आणि भेटत नसेल त्याच्यामुळे ते लोक कन्फ्यूज असतील भेटल्यानंतर त्यांना असा विश्वास होतो की बाबा ठीक आहे आम्ही घर घेऊ शकतो नवी मुंबईमध्ये मग ज्या वेळेला ते घराच्या मागणीसाठी येतात जसं तुम्ही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्ही कन्सल्ट त्यांना करता यावेळेला हे करताना कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडनं सुद्धा बारकाईने लक्ष दिल्या जातात जेणेकरून त्या ग्राहकांची पण फसवणूक होणार नाही आणि ज्या घरात त्यांना जायचंय ते एक समाधान असलं पाहिजे बरोबर नाही क कोणतेही घर घेत असताना आपण आपली बजेट पहिले समजून घेतलं पाहिजे की माझं बजेट किती आहे बजेट तुम्ही कसं कन्सल्ट करता त्या बजेटमध्ये तुम्ही लोन किती आहे मार्जिन मनी किती आपले स्वतःचे किती फंड घेऊ शकतो त्यानुसार आपण घर शोधतोय शोधण्यासाठी त्या बजेटमध्ये आपण कोणत्या लोकेशनला आपण घर घेऊ शकतो आहे ते समजून घेतलं पाहिजे अगोदर मग रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं खरं तर ही प्रत्येकाची गरज पण आहे पण एक आता आपण सगळ्या ज्या रिअल इस्टेटविषयीच्याच बातम्या पाहिल्या तर एक भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे मग या सगळ्यांना तुम्ही काय टिप्स देऊ इच्छिता कसं आहे की ज्यावेळेस घर घेत असताना लोकांचं काय मीडियावरती किंवा तुम्ही जे पेपरमध्ये बघत असता ॲड बघून लोक घरं बुक करतात आणि तिथं जाऊन फसतात फसल्यानंतर नंतर लगतं वाटतं की त्याला नाही मी चुकलो आहे किंवा मी घेतल्यानंतर ते कन्फ्युजन होतात आणि कोणतंही डेव्हलपर सांगत नाही की माझी प्रॉपर्टी खराब आहे ते कन्सल्टंट सांगतो कन्सल्टंटकडं समोर शंभर ऑप्शन असतात त्या ऑप्शनमध्ये रिपोर्टेड बिल्डर कोणते आहेत माझ्याकडे दोन चार बिल्डरचे प्रोजेक्ट आहेत मी तुम्हाला सांगतो नवी मुंबईमध्ये उलवेमध्ये प्रियंका युनिट सेक्टर अठरामध्ये प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट साडेचार हजार मीटरचा सा प्रोजेक्ट आहे आणि तीन साईडला रोड येतं थर्टी मीटर रोड आहे म्हणजे जवळपास शंभर फूट पन्नास फूट चाळीस फूट याच्यामध्ये वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के जी प्लस टेनची बिल्डिंग आहे आणि लक्झरी प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं चिल्ड्रन प्ले आहे गार्डन आहे जिमनेशियन आहे ओपन स्पेस आहे आणि चांगल्यापैकी लॉबी आहे आणि प्रत्येक फ्लॅटला व्हेंटिलेशन आहे महत्त्वाचं आणि स्टेशनसून हार्डली दहा मिनटाचं डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये वन बेड किंमत पंचावन्न ते साठ लाखाच्या बजेटमध्ये जातो आणि दुसरं प्रोजेक्ट टू बेड बघितलं तर नव्वद ते एक करोडच्या आसपास फ्लॅट जातो त्याच्यामध्ये रेडी टू मूव आहे जसं तुम्ही आत्ता म्हटलात की वेगवेगळ्या कॅटेगरीमधले तुमच्याकडे जे फ्लॅट्स अवेलेबल असतात हे सगळं कन्सल्ट करताना तुम्ही स्वतः जाऊन आधी त्याचा कसा म्हणजे अभ्यास करणं आणि प्रत्येकाची मग कॅटेगरी ठरवणं मग ग्राहकांचा यामध्ये फायदा कसा करून देता येतो मॅडम तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं ना तुम्ही जे वीस वर्षापासून काम करत असताना जे रिलेशन बिल्ट होत आहेत बिल्डर्स आणि कन्सल्टंटमध्ये तो बिल्डरचे व्यवहार आम्ही वीस वर्षापासून बघत असतो mm. की हा माणूस मार्केटमध्ये मा कसा रिपोर्टेड आहे किंवा किती लोकाला फसवलं की नाही चांगलं आहे म्हणून आम्ही ते, ते हंड्रेड शंभरपेक्षा जास्त बिल्डर माझ्या जा कनेक्टमध्ये आहेत मग शंभर बिल्डरचं कामं करत नाही आम्ही लिमिटेड बिल्डरचे कामं करतो जे रिपोर्टेड आहेत जे विश्वासू आहेत जे हंड्रेड लोकांना लोकाला करत आहेत रडी पॉजेशन झाल्यानंतर लोकाला किंवा कस्टमरला तकलीफ होणार नाही अशी ते अंदाज बांधून काम करतो त्या ठिकाणी मग एक डीलर म्हणून तुमची या सगळ्यामध्ये काय भूमिका असते कारण एवढ्या सगळ्या कस्टमर्सना एवढे मोठे व्यवहार करणं हे पण तसं चॅलेंजिंग काम आहे तुमच्यासाठी पण तर मग एक तुम्ही हे सगळं कसं हॅन्डल करता डीलर म्हणून आता तुम्ही एक ठिकाणी पेशंट म्हणून जाता तसं आम्ही एक प्रॉपर्टीचे डॉक्टर्स म्हणून समजलं जातो त्या डॉक्टर्स काय करतो सर्वात अगोदर पेशंटचे काय त्रास आहे तकलीफ आहे ते समजून घ्यायचं Hmm. आणि त्या हिशोबाने आम्ही त्यांना ट्रीटमेंट करतो किंवा त्यांचे प्रत्येक कस्टमर समजतं की बाबा मला फिरण्यासाठी ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये फिरतोय hmm. माझ्या बजेटमध्ये मा पहिले सर्व लोनच्या बाबतीत लिगलच्या बाबतीत आम्ही त्यांना सांगतो फायनान्शियल वन रूप hmm. तुमचे शंभर ऑप्शन म्हणजे ज्या शंभर ऑप्शनमध्ये दोन तीन ऑप्शन आपण त्यांच्यासाठी डिसाइड करून त्याच्या चॉईसच्या हिशोबाने आपण प्रॉपर्टी देऊ शकतो अच्छा आता ग्राहकांच्या मनात हा प्रश्न असणार आहे एकतर घर घेताना बँक आणि कर्ज ह्या सगळ्या गोष्टी येतात मग त्यासुद्धा तुमच्या प्रॉपरायटर तर्फे सगळ्या पूर्ण भेटू शकतात आपल्यामध्ये सगळ्या बँकेशी आपण कनेक्टेड आहे नॅशनल बँक असो कोऑपरेटिव्ह असो फायनान्स असो सगळ्या बँकेचे लोनसाठी आम्ही कस्टमरला कुठेही जाण्यासाठी त्रास होईल असा आम्ही काम करत नाही की त्यांना हंड्रेड पर्सेंट सपोर्ट भेटेल हा काम करतो नक्कीच आणि अशीच हंड्रेड पर्सेंट ग्राहकांची शंका जी आहे त्याचीसुद्धा निरासन आपण या टॉक टॉकटाईममध्ये करणार आहोत वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकां टॉकटाईममध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याला घर घ्यायचं आहे घर घेताना ज्या काही गोष्टी आपल्या मनात आहेत त्यांचं निरासन करण्यासाठी शंकांचं निरासन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रॉपरायटर बसवराज विभुते जसं ब्रेकपूर्वी आपण एक आढावा घेतला होता एकतर वीस वर्षाची तुमची जी कारकिर्द आहे नवी मुंबई ठाणे खोपोली कर्जत पनवेल विविध ठिकाणी तुम्ही खरं तर आज अनेकांना घरं दिलेली आहेत या सगळ्या प्रोजेक्ट्सविषयी आम्हाला ऐकायला आवडेल प्रेक्षकांनासुद्धा अर्थात ते जाणून घ्यायचं कारण प्रत्येकाचं बजेट वेगळं आहे मग या बजेटसाठी कोणकोणतं घर कसं योग्य आहे तर माझ्याकडे तुम्हाला बघितलं असेल रसायनाला अक्षर ग्रुपचा प्रोजेक्ट आहे अक्षर रिव्हर म्हणून जवळपास सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे सोळा एकरच्या प्रोजेक्टमध्ये वन बी एच के टू बी एच के आणि प्रत्येक माणूस असं समजतो की मला लक्झरी प्रोजेक्ट हवा कमी बजेटमध्ये चांगले अम्युनिटीज हवे जसे स्विमिंग पूल आहे गार्डन आहे जिम आहे आणि आजूबाजूला ट्रॅव्हलिंग ॲक्टिव्हिटी जवळ असणं जरुरी आहे मुंबईपासून खूप जवळ आणि नवी मुंबईपासून जवळ जे मुंबई पुण्याच्या सेंट्रलमध्ये जो पडतो ते पनवेल रसायने जवळपास सोळा बिल्डिंग्स आहेत सोळा एकरमध्ये प्रोजेक्ट आहे त्या सोळा एकरमधले जे अठ्ठावीस ते तीस लाखाच्या बजेटमध्ये आपल्याला टू बी एच के फ्लॅट भेटू शकतो आहे आणि वीस ते बावीस लाखाच्या आसपास वन बेड फ्लॅट भेटू शकते आणि त्याच्यानंतर खोपोली बॉम्बे पुना एक्सप्रेस वे जो एम एच फोर रोडवरती जवळपास नवी बस डेपोच्या बाजूला आणि स्टेशनपासून हाफ अन आवर मतलब पाऊन किलोमीटरच्या आसपास वेलवेशर ग्रुपचं प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तीन बिल्डिंग कम्प्लेट्स आहेत आणि आठ बिल्डिंग बाकी आहेत आणि ते जवळपास दोन हजार वीसपर्यंत कम्प्लीट होतील त्याच्यामध्ये वन बी एच के अठरा ते वीस लाखापर्यंत भेटणार कारण का त्याच्यामध्ये टोटल अम्युनिटीज आहेत जसं जा स्विमिंग पूल गार्डन जिम बॅटमे बॅटमिन बॅटमिंटन त्याच्यानंतर सि सिनियर सिटीजनसाठी ओपन स्पेस गार्डन आणि प्रत्येकाची अपेक्षा असं असते की मी ज्यावेळेस घर घेत असतो त्यावेळेमध्ये प्रत्येकाला अम्युनिटीज असलं पाहिजे आपल्या आईवडिलाचे विचार करणार आपल्या मुलावरचे विचार करणार त्याच्यानंतर शाळा आसपास आहेत का नाही आणि ही हा प्रोजेक्ट जो आहे जो मेन सिटीमध्ये आहे खोपोली सिटीमध्ये आहे तुम्ही आज मुंबईहून पुण्याला जात असताना अगर तुम्हाला सेकंड होमच्या हिशोबाने विचार करत असेल तर मेन हायवेवरती असल्यामुळे तुम्हाला एक ॲडव्हांटेज आहे पाच दहा मिनिट अर्धा तास एक तास किंवा वन नाईट आपण थांबून पुढे जाऊ शकतो त्याच्यासाठी तो बेटर आहे आणि त्याच्यामध्ये मास्टर प्रायम प्रायमास्टर मिनिस्टर आवास योजनाचं पण त्याच्यामध्ये बेनिफिट आहे ज्याला तो बेनिफिट घ्यायचा असेल जे फर्स्ट घर घेत असतील त्या घराचा फायदा पण ते प्रत्येक कस्टमरला होऊ शकतो त्या प्रोजेक्टबद्दल आणि त्याच्या बाजूला युनियन या योजनेसाठी ग्राहकांना नेमकं काय करावं लागेल ते पण थोडक्यात सांगितलं त्या कस्टमरला सुरुवातीला घेण्याच्या अगोदर तर त्यांनी प्रथम घर असणं जरुरी आहे किंवा सेकंड घर म्हणजे का दुसऱ्या घराला बेनिफिट नाही भेटणार तर पहिल्याच घरासाठी गव्हर्नमेंटने केलेलं आहे की बा अफोर्डेबल हाऊसिंगसाठी त्यांना दोन अडीच लाख रुपयाचे बेनिफिट आहे ते फर्स्ट घर घेण्यासाठी त्यांच्यासाठी फायदेमंद आहे आणि असे प्रोजेक्टमध्ये मुंबईपासून तुम्ही बघितलं आज मुंबईला साऊथ मुंबईमध्ये बडले लाखो लोक काम करत असतात त्या लाखो लोकाला काम करत असताना त्यांच्या बजेटमध्ये घर घेणं खूप जरुरीचं आहे पण ते बज बजेटमध्ये नवी मुंबईमध्ये पण आज घरं नाहीत नवी मुंबईमध्ये पण आज रेट आवाकाच्या बाहेर गेलेले आहेत मग त्याचा दुसरा स्टेट म्हणजे म्हणजे जसं रसायनी आहे खोपोली आहे कर्जत आहे आणि त्यांना जे ट्रान्सहार्बर लिंक झाल्यानंतर तुम्ही जवळपास बडले अर्धा तासाच्या आसपास या ट्रॅव्हलिंग करू शकतो त्याच्यामुळे ते बेनिफिट त्यांना होऊ शकतात अगदी बरोबर आहे जसं तुम्ही म्हटलात की आता विविध प्रोजेक्ट्स खरं तर हे आहेत या प्रोजेक्ट्समध्ये निवडताना ग्राहकांकडनं नेमक्या त्यांच्या मागण्या काय असतात मग त्यावर तुम्ही कसे बदल करता किंवा त्यांना मग कशा पद्धतीने घर घरांचे चॉईस तुम्ही देत असता प्रत्येक कस्टमरची व्यू असं असतो की मला सगळे अम्युनिटीज असले पाहिजे माझे मुलं गार्डनमध्ये खेळले पाहिजेत माझे स्विमिंग पूलमध्ये गेले पाहिजे स्विमिंग करताना दिसले पाहिजेत तुम्ही शाळेत मुलं पाठवला त्यांना तर असं वाटतं की लक्झरी प्रोजेक्टमध्ये राहिलं पाहिजे पण ते सगळे मुलाची अपेक्षा असते काही कस्टमर जे असं असते की माझे आईवडील सिनियर झाले आहेत ते फिरण्यासाठी त्यांना जॉगिंग करण्यासाठी जागा असणं जरुरी आहे ओपन स्पेस इम्पॉर्टंट आहे आपल्याला स्वतः पण रोजच्या तुम्ही याच्या हिशोबाने बघितलं स्वतःला पण लागतं जॉगिंग करण्यासाठी ओपन स्पेस आणि हे मोठे मोठे टाउनशिप जे आहेत म कस्टमरच्या आवाक्यात येण्यासाठी कर्जत ठिकाण खूप चांगले आहेत अगदी बरोबर आहे त्यामुळे ह्या सग हे सगळं निवडताना सगळ्यात महत्त्वाचं असतं जसं तुम्ही म्हणालात एकतर ग्राहकांचा विश्वास आणि तो विश्वास जर तुम्ही बसवराज विभूते गेल्या वीस वर्षांपासनं खरं तर या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे या सगळ्यांचं हे सगळं कार्य चालू असताना घर खरं तर इतकी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण सहज बोलून जातो पण ते बनवण्यासाठी ते करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि या सगळ्यामध्ये तुमचा तर मोलाचा वाटा योगदान तुम्ही दिलेलं आहे त्यामुळे जसे विविध प्रोजेक्ट्स तुम्ही आत्ता सांगितलेत आधुनिक अमॅनिटीज ज्या आपण ज्याला म्हणतो की स्विमिंग पूल क्लब हाऊस या सगळ्या गोष्टी हव्या असतात त्याचबरोबर घराची एक पण आहे क्षेत्रफळ जे आहे त्यामध्ये पण अनेक चेंजेस असतात अनेक चढउतार असतात तर त्यानुसार घराची किंमत ठरते मग यामध्ये पण बेनिफिट मिळतं का तुम oh, नक्कीच भेटतो आता तुम्ही बघा मार्च एंडिंग यायला लागले बरेच बजेटचं प्रॉब्लेम असतं त्या बजेटसाठी लोकांनी चांगले चांगले ऑफर्स गुढीपाडवा यायला लागले गुढीपाडव्याच्या hmm. माध्यमातून लोकांना घर घेण्याची संधी चांगली आहे आणि त्या संधीचा वापर कस्टमरने घेतलं पाहिजेत आणि कर्जतला पण माझे काही एक दोन प्रोजेक्ट आहेत तुम्ही त्या प्रोजेक्टबद्दल बघितलं अगोदर तुम्ही बघितलं असेल मुंबई आणि कर्जत हे डेस्टिनेशन पिकनिक डेस्टिनेशन होतं मग कर्जतपासून तुम्ही नेरळ बघितलं माथेरान बघितलं लोणावळा खंडावाळा हे जवळपास आहे हार्डली अर्धा तासाच्या डिस्टन्सवरती आहेत आणि पिकनिक करताना आणि मिडल क्लाससाठी बी तो एक छोटे फ्लॅट घेतल्यानंतर त्यांना एक अडवांटेज होऊ शकतो की सेकंड होमच्या दृष्टिकोनातून मग ते बघू शकतात कर्जतमधलं कोणतं नेमकं प्रोजेक्ट आहे युनियन माउंट आहे आणि त्याच्यामध्ये पण टोटल अमेनिटीज आहेत साडेतीन एकरचा सा प्रोजेक्ट आहे स्विमिंग पूल गार्डन जिम ते दोन हजार चोवीसमध्ये कंप्लीट होईल जवळपास ते अठरा ते वीस लाख रुपयाच्या बजेटमध्ये वन बेड भेटू शकते आणि तीस ते पस्तीस लाखाच्या बजेटमध्ये टू बेड भेटू शकते त्याच्यामध्ये स्विमिंग पूल गार्डन जिम ओपन स्पेस खूप चांगला आणि सिटीमध्ये प्रोजेक्ट आहे अगदी बरोबर आहे हे सगळं करत असताना एक तुमची भूमिका जी मगाशी मी म्हटलं महत्वाची असते तर तुम्ही या सगळ्या प्रोजेक्ट्सकडे तुम्ही सगळं कसं हे हँडल करता या प्रोजेक्ट्सकडे तुम्ही कसं पाहता आणि या सगळ्या ग्राहकांना तुम्ही सजेस्ट करताना पहिलं काय त्यांना सांगता म्हणजे तुमच्याकडनं काय प्रोजेक्ट कसे तुमचे कम्प्लीट टायमात कम्प्लीट होत असतात आणि त्याच्या अगोदर तो बिल्डर जो बिल्डर असतो फायनान्शियल किती स्ट्राँग आहे स्ट्रॉंग नसेल तर लोकांचे पैसे घेणार आणि तो गायब होणार तुम्ही बरेच केसेस बघितले असेल असे बिल्डर तर खूप पळून जातात पण ते जिंदगीभरची कमाई अगर ते घेऊन गेला असेल फ्रॉड झाल्यानंतर काही फरक नाही पडत त्रास होतो अगदी बरोबर आहे आणि जसं हा त्रास होऊ नये म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत बसवराज विभूते प्रॉपरायटर आणि त्यांच्याशी या गप्पा ज्या आहेत त्या अशा चालू राहणार आहेत तुमच्या मनातले प्रश्न जे आहेत शंका ज्या आहेत त्यांचं निरसन ते आपल्यासोबत करणार आहेत वेळे एका छोट्याशा ब्रेक मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टी कन्सल्टन्ट प्रॉपरायटर बसवराज विभूते आज, आज आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे वळणार आहोत संपूर्ण प्रोजेक्टविषयी <coughs> आम्ही माहिती करून घेतलेली आहे पण आज मला जर घर घ्यायचं आहे तर मी ते कोणत्या भागात घेणं आणि ते का घ्यावं तिथं हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो <coughs> मग अशा वेळेला तुम्ही ग्राहकांना कसं समजावता त्यांना मग कशा पद्धतीनं त्यांच्यासमोर हे चॉईसेस उपलब्ध करून देतात सर्वात अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे घरं घेत असताना सर्वात अगोदर लोक विचार करत असतात की मला रोजची सुविधा काय आहे ट्रान्सपोर्टेशन काय आहे त्या लोकेशनमध्ये बसची सुविधा आहे रिक्षा आहे ट्रेन आहे शाळा आहे कॉलेज आहे तुम्ही त्या बाबतीत बघितलं तर नवी मुंबई आज पंचवीस वर्षापासून डेव्हलपमेंट झाले चांगले चांगले इन्फ्रास्ट्रक्चर झाले शाळा चांगले कॉलेज आहेत कॉलेजेस आहेत मार्केट आहे आणि रोजगाराचं उत्पन्न करण्याचं स्रोत हे नवी मुंबईमध्ये आहे आणि प्रत्येक आ, सेक्टर वाइज बघितलं तर तुम्हाला स्टेशन आहेत नवी मुंबईमध्ये स्टेशनच्या जवळपास घर लोकांचे वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावर घरं असलं जरुरी आज तुम्ही खारघरसारखा एवढा मोठा नोड आहे चांगले प्रोजेक्ट पण आहे तुम्हाला हाय रेंजमध्ये पण प्रॉपर्टी आहे लोअर बजेट बजेटमध्ये पण प्रॉपर्टी आहे चांगले चांगले सेंट्रल पार्क गार्डन आहे त्याच्यानंतर हार्बर लिंक आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतो आहे जेटी बनणार आहे आता जवळपास जेटी बोटिंग चालू होणार आहे मरीना नवी मुंबईवर नवी मुंबई ते अलिबाग अलिबाग मुंबई ते विठी अशा दरम्यान लोकांचं ट्रॅव्हलिंगमध्ये टाईम बचत होतं त्याच्यामुळे नवी मुंबईत घरं त्यांना इझी पडू शकतात तुम्ही बघितलं असेल की आज तुम्ही मुंबईमध्ये ड्युटी करत असेल किंवा काम करत असताना नवी मुंबईला जात असताना दोन ते तीन तास तुम्हाला टाईम प्रवासात जातो फ्युचरमध्ये तुम्हाला वेळ कमी गेला तर तुम्ही कंपनीसाठी काम पण जास्ती वेळ करू शकता त्याच्यामुळे नवी मुंबईत हा लोकांचा फ्युचर साठी खूप ओढ आहे आणि मॅक्झिमम लोक मुंबईचे नवी मुंबईत लोक घर घेतलेले आहेत बरोबर आणि त्याच्या रेफरन्समध्ये बरेच लोकांनी दुसरे फ्रेंड सर्कल किंवा त्या कंपनीतले ग्रुप वाईज बघितलं तर ते पण लोक नवी मुंबईत घर घेत असतात उल्लेख करायचाच झाला तर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार आहेत शंकर लोक पण पण असं हे सगळं घेत असताना जसं तुम्ही म्हणतात की आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट नवी मुंबईत होते इतर सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी असं असणार आहे त्याच्याबरोबर ट्रान्स हार्बर लिंक रोड असणार आहे हे सगळं करत असताना घरांच्या किमतीसुद्धा त्यामुळे तितक्याच झपाट्यानं वाढत आहेत हां ते फायदा आहे ना जो घरं घेतील आज जे आवाकात आहेत तुम्हाला येणारे पाच वर्षामध्ये मला तरी असं वाटतं की आजचं जो सिच्युएशन नवी मुंबईचं आहे तुम्ही येणाऱ्या दहा वर्षामध्ये तुम्ही बघत असाल नवी मुंबई उलवेसाठी एरिया ठिकाणी जो इंडियन दिसतील इंडियनपेक्षा ते फॉरेनर दिसतील त्याचं कारण असं आहे बारा हजार हेक्टरमध्ये तुमचं नवी मुंबई एसी जेड बनतोय इंटरनॅशनल एअरपोर्टात तुमचे फाय स्टार हॉटेल्स येतील आय टी सेक्टर्स येतील ऑलरेडी आय टी बरेच काही नवी मुंबईमध्ये आहेत आणि त्याच्या फेरी फेरीमध्ये बघितलं तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टच्या फेरीमध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर खूप काय डेव्हलपमेंट चालू आहे कन्सल्टंटच्याच नावाने तुम्हाला पण ऐकून हे सगळं माहित असणार तुम्ही या क्षेत्रातले आहात त्यामुळे कन्सल्टंटच्याच नावाखाली अनेकदा फसवणूक सुद्धा होते मग त्यामुळे ग्राहकांचं असं होतं की आम्ही जावं की नाही जावं तुमचा वीस वर्षांचा अनुभव आहे या सगळ्यातनं तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता तुम्ही काय सांगू इच्छिता आणि तुमचा एक अनुभव कसा आहे ग्राहकांबरोबरचा आता तुम्ही बघितलं असेल गव्हर्नमेंटने प्रत्येक एजंटला रेडा सर्टिफाईड केलेला आहे रेरा सर्टिफिकेट आहे का नाही त्याचा रेरा नंबर आहे का नाही तो किती वर्षापासून काम करतो मार्केटमध्ये मा त्याचा व्यवहार कसा आहे त्याचा आजूबाजूला माहिती काढून घेणं जरुरी आहे तो काम करत असताना फ्रॉड कधी केला आहे का नाही ते बघितलं पाहिजे आज चालते फिरते लोकं पण ते एजंट बनतात एजंट आणि कन्सल्टंट हा डिफरंट आहे कन्सल्टंट म्हणजे आम्ही गाईड करतो तुम्ही कुठे पिकनिकला गेले असेल तर तुम्ही सर्वात अगोदर कन्सल्टंट अपॉइंट करता का की मला वेळ नाही कमी वेळात मला इकडची माहिती असणं जरुरी आहे तसंच घर घेत असताना किंवा की तुमच्या आयुष्याची आज तुम्ही जेवढे पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख करोड रुपयाचं घर घेत असताना त्याला तुम्ही एक एखादी एक संरक्षण जसं लिगलच्या बाबतीत बघितलं फायनान्सच्या बाबतीत hmm. बघितलं त्याला कन्सल्टंट इम्पॉर्टंट आहे हे कन्सल्टंट करत असताना तुम्ही स्वतः मग त्या ग्राहकांबरोबर त्या कस्टमर बरोबर त्या ठिकाणी जात असता जाण इम्पॉर्टंट नाही प्रोसेस कशी असते कारण जर मला यायचं असेल तर मग ते एक मला असतं की हा मला हे सांगतील पण पुढे मग कसं मी जाणार तुमच्याबद्दल आम्ही दहा मिनिट पंधरा मिनिट समजून घेतो की तुम्हाला काय हवं त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत तुम्हाला प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे किंवा घ्यायचं आहे किंवा विकत घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी घ्यायचं आहे दोन टाईपची असतात कोण लाँग साठी प्रॉपर्टी घेतात कोण शॉर्ट साठी घेतात मग त्यांचं विजन काय आहे त्या हिशो अनुषंगाने आम्ही त्यांना प्रॉपर्टी परचेस करून हे म्हणजे नीट करून चॉईस करून देतो अच्छा मग खरं हेच महत्त्वाचं असतं कारण घर तर मला घ्यायचं आहे आणि तेही माझ्या बजेटमधलं हवं आहे आणि मला आवडणाऱ्या शहरात मला आवडणाऱ्या ठिकाणी हवं आहे आणि म्हणूनच आज आपल्यासोबत टाईममध्ये होते श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टी कन्सल्टंटचे प्रॉप रायटर बसवराज विभूतेचा धन्यवाद तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आणि यानंतर टॉक टॉकटाईममध्ये व्यस्ट झाली आज इथेच थांबण्याची ताज्या सगळ्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत